आनंदाश्रम शिष्याग्र्यम स्वानंदाम्बुधिमज्जितम् आनंदाश्रमिणं वंदे परिज्ञानाश्रमं गुरुं। ओं श्री गुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्री मात्रे नमः। अत हंगा हरिद्वारां तो ओडे कार्यक्रम संपन्न झाला। सारस्वत संमेलन विभिन्न प्रांतांतानु लोक आयले। अशी संमेलनांच मस्त आवश्यक असता, संघटन जाता, परस्पर प्रेरित जातात लोक। आमगेल प्रांतांत हें करता ती ओवय वाय दुसरे लोकांक शिकू जाता। साधकान मेळलेल तावळी एक प्रार्थन करतात आमी। नंदंतु साधका सर्वे, विनश्यंतु विदूषका, अवस्था शांभवी मेस्तु, प्रसन्नोस्तु गुरु सदा। नंदंतु साधका सर्वे, धार्मिक मार्ग ताजेरी अग्रसर जाऊन अशे लोक आपणाले एक परंपरस गुरु असती अशी घेऊन एक आस्त घेऊन कार्य करतले साधक। अनुग्रह मिळतो असं ते अनुग्रह आत्मसात कोर का म्हणून आपण साधनाही करता। म्हणून तशी कटिबद्ध असलेले लोक आपापणाल क्षेत्रांतू घारा इत्यादी अनुष्ठान करतात। असे लोकांचे समूह भारतवर्ष तो सगळकडे आशिले मेळणुक्याने करता ती सारस्वत मे म्हणून त्यावेळी एक विलक्षण शक्तीचे जागरण जाता। नंदंतु साधका सर्वे, सगळी मेळ ही प्रार्थना करता ती नंदंतु आनंदित जावो ती। एक मनुष्याक कसली इच्छा असा ते प्राप्त झाले, कसले सुख प्राप्त झाले तो आनंदित जाता। साधक म्हणा रे देवाला आराधन करतो असं ते, आणि देवाला आराधन करताना परमार्थ लक्ष असता, स्वार्थ मात्र नाही। आपणाला बरेपण जावं, मगल लोकांगल बरेपण जावं तशी एक भाव नसता। सगळी खुशीन तस का सगळ्यांनी एक लक्ष घेऊन मुखार वत तसं ते आमगेल ही संस्कृती आमगेल धरोहर है म्हणून स्वीकार करू। नंदंतु साधका सर्वे, विनश्यंतु विदूषका हा म्हणसं। तुमगेल नाटकांतु विदूषक मेरी तर जोकरसो असतं, क्लाउन्स असतं। हंग विदूषक मेरी विशेष रूपेण दूषण करतल शक्य। एक धर्माच विरुद्ध कोणे उरलेले अरे ऐकू नका म्हणून एक आस्तिक म्हणता। जर थोडे लोक बुद्धिजीवी म्हणता ते त्यांनी प्रचार केलेलं ऐकू नू, विशेष कोण युवा पिढीक कसलं वय आपणाला धर्म धर्माविषयांत एक संशय येऊनच्या अनास्था जाऊनची संभाव नसता। हा कविदूषण म्हणतात ते। यू लुकिंग एट समथिंग, इफ समथिंग ओपेक इज ब्रॉट इन बिटवीन यू कांट सी दॅट। ग्लास हाडल्यारी ट्रान्सपरंट असं, पारदर्शी असं त्यां दिसता। बट इफ इट इज ट्रान्सल्युसंट यू मे सी समथिंग, बट देर इज अ हाय पॉसिबिलिटी दॅट यू कंजर समथिंग आणि कल असं त्याच बदलाक अनिकल के म्हणले कोण घेऊनच्या साध्यत असतं त्या विदूषण म्हणतात ते। युअर विजन इज ब्लर्ड, यू डोंट गो ब्लाइंड, बट बिकॉज इट इज ब्लर्ड यू मे नॉट ओनली अंडरस्टँड वॉट इज द ट्रूथ, यू मे मिसअंडरस्टँड इट ऑल्सो, दॅट इज इवन वर्स। एक रॉंग कले बसले म्हणून झाले यार मग ते काढचे वाण जातात ते। तशी विदूषण करतर शक्य विनश्यंतु। आम्ही परस्पर चर्च कोरनू इत्यादी कले एक मतभेद अस कले एक संशय असे म्हणजे मेळ नू आम्ही विचार करताना ते सगळं म्हणता हो आमगेल कल एक असं एक सारस्वत संस्कृती म्हणे ते कोळ सूर जाता। सो तशी हे गोरचे सगळे प्रयोजन संमेलनाचे। अवस्था शांभवी मेस्तो, आता तू मस्त संघर्ष कोर का पडता तन तू मनात विचलन नाहील्यार उपयोग ना, मग खं परमार्थ म्हणूची अवस्था शांभवी। शांभवी म्हणजे एक शांत अवस्था मनाचे जाऊन का, मनांत बल असका, प्रसन्नता असका, हृदयांत मस्त भक्ती असका,
आनी आनी कार्य करूँ एक प्रेरणा मेळका तशी अवस्था मगल केन्ना येसो म्हण प्रार्थना आनी आनी थंय बरें जाता अशें म्हूण प्रमाण केलें. प्रसन्न वस्तु गुरु सदा गुरूंगेल प्रसन्नता अनुमोदन म्हण मेळिल्लें तें आमकां सगळ्यांकय प्राप्त जावंका म्हणुची अशी कार्यक्रमांत तूं चार मठां देशांक आपयता ती कले कारण आमी ती सगळ्यांक येवच्या जायना आपआपणाले मठाचे कार्यक्रम आसता ती व्यस्त आसता ती गजाल तितल मठाक आमी सगळें मेळून करता ती आनी सारस्वत समाजांत तूं खंय मठ नात की ती सुद्दां आकृश्ट जावन येता ती लाभान्वीत जाता ती मठ संप्रदायाचे अनुयायी आसा ती तांकां पळोवन तांकां प्रेरणा मेळटा संघटन जाता आसा. ह्या वर्सा अत्यंत एक पवित्र स्थानारी हरिद्वारांतू आनी तेवे व्यासाश्रमांतू हो कार्यक्रम आयोजीत जालेलो सगळ्यांक आयिल्ल्यांक खुशी जाली वातावरणाची निर्मल स्वच्छ आमकांय पैलफंता काशी मठाधीश स्वामी संयम इंद्र तीर्थ स्वाम्यांगेले एक बरो परिचय जालो. आमी हांगा दोन दिवसां खातीर आयी न्ही बट तांगेलो आग्रह आशिल्लें सारस्वत संमेलन जायना फुडें हांगाचे वर्धंतीचे उत्सव आसा राबका आमी तीन दिवस एक्स्ट्रा राबली समस्त सत्संग जालो लोकांक मेळचें जालें इत्यादी मस्त आनंद आयलो बरें कार्य जाता आसा. वेवस्था एक्सेप्शनल रांदपाचें सो आवास वेवस्था सो आनी सगळें प्रेमान सगळें वॉलंटियर्स लक्ष दवरतालीं सो एक आपलेपण म्हणटा ती आत्मीयता जागृत जाली तंतू मागीर ते आमगेले कल संस्कृती ताजेरी मस्त चिंतन जालें एक आध्यात्म पूट आयलें. सो मशीची सांगता ती संघटन येवंका समाजांत तूं आनी तशी जी प्रत्येक व्यक्तीन सुद्दां सो थोडे अंश आसा ती विशेश करून युवा पिढीक आमी सांगता ती नित्याचे थोडे व्यायाम इत्यादी करा ती डोंट गेट ओवर स्पेशलायज्ड कार्डियो जमका सूर्य नमस्कार आस इत्यादी थोडे एक्सरसायज फिक्स्ड वो आपूण जीम मावता ऑर वॉकिंग म्हळ्यार आमकां आवडना पावस असल्यार वॉकिंग बंद जाता जिमाचे नित्याचे आसना आपणाले एक सेट ऑफ एक्सरसायजीस दर राती जायना पूण प्राणायाम मस्त प्रकारचे आसा ती तितली वेळ आसना करूंक फडपुश जावं नज म्हणुची कपालभाती भस्रिका हें सम करा ती मागीर डायफ्रमॅटीक ब्रिदिंगाचो अभ्यास कर न्हू स्तुती स्तोत्र पाठ केलें मागीर ते श्वास प्रश्वासार लक्ष दिवन जप सूर करचें हें नित्याक करता दादल्या आनी गायत्री जप असो संध्यावंदन करूं आनी दिक्षित सती तांणी मंत्र जपू इतलें केल्ल्यार मागीर तुमी केन्ना सत्संग करता ती महापुरुशांगेर आश्रयण घेता ती ती बोध दिता ती ते हृदयंगम जातले ते जिवनांत तूं फलीभूत जातले. सो इतली अंश अवश्य उगडासतना राती आनी सत्संग जावंका आपणाक ह्या युगांत तूं म्हणून एक अभिलाशा दवर न्हू करा ती आनी ताचो पूर्ण लाभ घेया ती जिवनांत तूं सुख शांती समृद्धी प्राप्त जाता एक लक्ष जिवनाचें कसलें म्हण आनी स्पश्ट जाता देवालें गुरूंक गेलें पूर्ण अनुग्रह जाता कोमटे कोण करुया मेळून कोण करुया यूथ ऑफ जी एस पी कल कार्य करता आमकां आयकून मस्त खुशी जाली हाजी मस्त गरज आसा म्हालगड्यांगेलो अनुभव आसता ती मार्गदर्शन करतली धांवन खेळ काम करतले लोक जावं खातीर अशी कार्य जाता आसा आमकां संक्षिप्त रुपेण सांगलें आनी आयकून मस्त खुशी जाली समाजांत तूं ज्ञानोदय जावच्याक आपणालें मूल देवस्थान खंय आस कुलदेवता इत्यादी हाजे बोध जावंका ह्या माध्यमान म्हूण आमी प्रार्थन करता ती जिवनांतू समाजांतू एक समृद्धी सगळ्यांकय प्राप्त जावो म्हूण आमी प्रार्थन करता ती आनी तुमकां पूर्ण एक यश मेळ्ळो म्हणून आमी प्रार्थन करता ती बरो उद्देश